लातूरलाच युवकांसाठी स्वयंरोजगार महामेळावा आहे आणि आताच गडकरी साहेबांनी सांगितलं की तिथे सुद्धा 20-25 हजार तरुण त्या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांना नोकऱ्या सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत। आणि मी गडकरी साहेबांची परवानगी घेऊन मी आणि संभाजी भैया कलेक्टर मॅडम आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि म्हणून या जिल्ह्याचा मंत्री म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापूर्वी एक ही नॅशनल हायवे नव्हता, एक ही नव्हता। तर आता किती नॅशनल हायवे झाले तुम्हाला सर्वांना माहित आहे की प्रत्येक तालुक्याला नॅशनल हायवेला जोडण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक अंतकरणापासून मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रांनो, अनेकांचे भाषण झाले, चिखलेकर साहेब बोलले, खासदार साहेब बोलले, गडकरी साहेब आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं जे तुमचं जे स्वप्न आहे त्या भारत देशाला महासत्ता बनवायचं आणि कसल्याही परिस्थितीमध्ये 2047 पर्यंत हा भारत देश जगामध्ये महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही, पण तेव्हा सर्वात सिंहाचा वाटा या भारत देशामध्ये महासत्ता करण्यामध्ये कुणाचा जर असेल तर ते माननीय गडकरी साहेबांचा त्या ठिकाणचा असणार आहे। देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जावा, आता आपले खासदार संगारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथं गडकरी साहेबांचं नाव घेतात। मी लेह लडाखला गेलो होतो गडकरी साहेब, तिथं अक्षरशः मोटरसायकल सुद्धा जात नव्हती, लोकांना जायला सुद्धा अडचणी येत होत्या, काही महिनेच तिथं प्रवास त्या ठिकाणी जात होता, पण गडकरी साहेब त्या लेह लडाख मध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचे रोड करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आता जम्मू काश्मीरचा उल्लेख झाला, मी आसाममध्ये परवा गुवाहाटीला गेलो होतो, म्हणजे जिथं जाता येईल म्हणजे पार काश्मीर पासून ते कन्याकुमारी पासून आणि इकडे लेह लडाखी पासून ते कच्छ पर्यंत सगळ्या देशामध्ये रोडचं जाळं विणण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून या भारतातली जनता, जसं अमेरिकेमध्ये रस्ता आहे, तुम्ही अनेक वेळेस अमेरिकेचं उदाहरण देतात की अमेरिका का पुढे आहे, तर तिथले रस्ते आणि दळणवळण चांगलं असल्यामुळे अमेरिका त्या ठिकाणची प्रगत आहे। आणि म्हणून या भारतातली जनता कदापि येणारे कित्येक वर्ष तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी विसरणार नाही असंही या प्रसंगी मी या ठिकाणी बोलतो। आज मी खरं तर खूप बोलायसारखं होतं, खूप मोठं निवेदन मी त्या ठिकाणी आणलेलं होतं, पण मी फक्त आभार व्यक्त करतो की माझ्या मतदारसंघात सुद्धा आदरणीय गडकरी साहेब, माझा मतदारसंघ तेलंगणा आंध्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरचा माझा मतदारसंघ आहे, तिथं फक्त सिंगल रस्ता त्या ठिकाणी होता आणि लातूरहून उदगीरला जायचं म्हणलं की 2-2.5 तास लागायचा, लातूरहून बिदरला जायचं म्हणलं की 2 ते 3 तास त्या ठिकाणी लागायचं, लातूरहून नांदेडला जायचं म्हणलं की 3 ते 3.5 तास त्या ठिकाणी लागायचा। आता गडकरी साहेबांनी हे सगळे नॅशनल हायवे मंजूर करून आज त्याचं काम पूर्ण झालंय, त्याचं उद्घाटन सुद्धा आदरणीय गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी झालं, त्यांच्याकरता आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। खास करून मी हा त्यांचे मनपूर्वक मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज माझ्या उदगीरचा रिंग रोड त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केलाय, जवळजवळ 140 कोटी रुपये त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा DPR त्या ठिकाणी तयार झालेला आहे, लवकरात लवकर त्याच्या कामाची सुरुवात सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। खरं तर आज सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत, मीडियाचे सुद्धा मोठे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची सगळ्यांची एकच मागणी आहे गडकरी साहेब, आता आपण तुम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलात की सर्व रोड झालेले आहेत, फक्त लातूर ते टेंभुर्णी हा अतिशय महत्वाचा रस्ता त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि तो जर रस्ता आपण साहेब सोपत्री करून जर दिलात तर लातूरची जनता आता तर तुम्हाला कधी तर विसरणारच नाही, पण ते आभार सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त करतील। आणि छोटे एक लिंक रोड राहील साहेब, शिरूर ते उदगीर, आपण साहित्य संमेलनामध्ये त्याची घोषणा केली होती, हो ठीक आहे सांगतो, आपण साहित्य संमेलनामध्ये त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं होतं आपण। आणि शिरूर ते उदगीर जे आपले पंजाबहून शीख बांधव त्या ठिकाणी येत असतात आणि नांदेडला गुरु गोविंद सिंगांचं दर्शन त्या ठिकाणी घेतात, पुन्हा बिदरला त्या ठिकाणी जात असतात, आणि म्हणून तेवढं एक लिंक त्या ठिकाणी राहिलेली आहे। आणि म्हणून मी अमोल भैयांना मी सातत्यानं विनंती करत असतो की शिरूर ते उदगीरचा जर रस्ता त्या ठिकाणी लिंक जोडली गेली तर डायरेक्ट नागपूरहून बिदरला त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुद्धा त्या ठिकाणी मोकळा होणार आहे। आणि खासदार चिखलेकर साहेबांनी जे बोलले की तिवाडळ पाटी ते मलकापूरचा रस्ता पूर्ण झालाय, आष्टामोड ते उदगीरचा रस्ता पूर्ण झालाय आणि उदगीरवर आता फक्त देगलूरचा रस्ता मंजुरी त्या ठिकाणी त्याला आहे, फक्त निधी त्या ठिकाणी त्याची तरतूद करून त्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करावी। परत एकदा अनेक वर्षापासूनची अरुण भाऊ
माझी इच्छा होती, मी आज जाहीररित्या बोलून दाखवतो मी की गडकरी साहेब एक विकास पुरुष आहेत, तुम्हाला सर्वांना माहित आहे। गडकरी साहेब जे बोलतात ते करतात, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब सुद्धा जे बोलतात ते करतात, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तालमीतून वाढलेला मी कार्यकर्ता आहे। आणि म्हणून मी अनेक वेळेस मी सत्यात्याने मला वाटायचं की गडकरी साहेबाबरोबर काम करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, ही भावना होती। ईश्वरालाच ती संधी या ठिकाणी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी ईश्वरांचे आणि नेतृत्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि गडकरी साहेबांनी आता मला थोड्याशा सूचना केल्या की जसं बालेवाडीमध्ये एक भव्य दिव्य असं स्टेडियम आहे, त्याच पद्धतीचं स्टेडियम नागपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे। परवा गडकरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक महोत्सव, एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चषक महोत्सव त्या ठिकाणी पार पडला आणि जवळजवळ कितीतरी हजार मुलं त्या ठिकाणी खेळले गेली। आणि म्हणून तिथलं सुद्धा स्टेडियम भव्य दिव्य त्या ठिकाणी असलं पाहिजे। आणि म्हणून गडकरी साहेबांची आणि देवेंद्र भाऊची सूचना घेऊन आम्ही लवकरात लवकर ते कॅबिनेट समोर आणून त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम करेन, हा शब्द सुद्धा गडकरी साहेबांना राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून या ठिकाणी मी देतो। आणि परत एकदा तुम्हा सर्वांच्या वतीनं आदरणीय गडकरी साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।